नमस्कार मी आहे प्रियांका तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या मराठी ब्लॉग मध्ये तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि एप्रिल आणि मे असा कडाक्याच्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ज्या ज्या महिला ऑफिसमध्ये जातात किंवा ज्या टीचर्स आहेत किंवा ज्यांना रोज उठून काही ना काही कामानिमित्त घराबाहेर पडावं लागतं त्या महिलांसाठी आजची जी साडी आहे ती अतिशय उत्तम आहे याच करताचा व्लॉग जो आहे हा हा मी संडेला टाकण्याचा विचार केला कारण संडेला ऑलमोस्ट वर्किंग वुमनचा सुट्ट्या असतात आणि त्यांना हा व्लॉग बघणं इझी जाईल असं मला वाटलं सगळ्यात मेन म्हणजे आजच्या साडीमध्ये तीन खासियत आहे सगळ्यात फर्स्ट साडीचं लुक अल्टिमेट आहे सेकंड साडीचं जे फॅब्रिक आहे ते अंगाला चापून चुकून बसणारं आणि लाईट वेटेड फॅब्रिक आहे आणि नंबर तीन साडीची रेंज अगदी अफोर्डेबल आहे प्रत्येक गृहिणीला प्रत्येक वर्किंग वुमनला ही साडी घेता यावी आणि ह्या साडी घेतल्यावर लुक अतिशय परफेक्ट असं मेंटेन ठेवता त्यासाठीची बेस्ट साडी आहे साडीला ड्रायक्ट ची गरज नाही साडी ही होम वॉश आहे म्हणजे आपण घरी तिला आरामात वॉश करू शकतो पण हार्ड शॅम्पूने नाही दुसरं म्हणजे साडी दिसायला अत्यंत सुंदर सुरेख आणि खूप स्टँडर्ड लुक देणारी आहे सगळ्यात मेन म्हणजे साडीचे रंग आजच्या ब्लॉग मध्ये फक्त पाच साड्या दाखवणार आहे फक्त पाच त्यामुळे लवकर बुक करा कारण बऱ्याचशा गृहिणी नाराज होतात की ताई तुमच्याकडच्या साड्या आम्हाला घ्यायलाच येत नाही आणि एक तर रोज मला हा ही तर जी कंप्लेंट आहे ती ऐकायला मिळते की मला तुमच्याकडच्या साड्या कधी मिळतच नाही मी जे म्हणते ते मला येतच नाही कधी दुसराच मला रंग घ्यावा लागतो त्यामुळे प्लीज लिमिटेड कलर्स आहेत फक्त पाच कलर मी आजच्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे तर चौदाशे पन्नास मध्ये सुंदर सॉफ्ट सिल्क असणारी उन्हाळ्यासाठी बेस्ट समर साडी असणारी आजची साडी सगळ्यात पहिले जावत साडीच्या डिटेल लुक कडे अतिशय सुंदर छान अशी मॅट फिनिश असणारी बॉर्डर आहे जिला चमक तर आहे पण गर्द अशी चमक नाही साडी दिसताना खूप सुंदर दिसते आहे सुरेख दिसते आहे साडीचे काठ अतिशय हेवी मोठे असे काट आहे वन ऑफ द बेस्ट असं कलेक्शन आहे आणि उत्तम अशी साडी आहे अतिशय उत्तम ज्या महिलांचं असं म्हणणं असं की नाही माझी हाईट कमी आहे आम्हाला मोठ्या बॉर्डरच्या साड्या कशा दिसतील त्या महिलांना मला अगदी सांगावंच वाटते की आजची जी साडी आहे तिची एक बॉर्डर नॉर्मल आणि दुसरी जी बॉर्डर आहे ती आहे ब्रॉड त्यामुळे तुमचं जे लुक आहे ते एकदम छान प्रोफेशनल असं लुक येईल आणि पाच पॉईंट सहा पाच पॉईंट सात पाच पॉईंट पाच पाच जरी तुमची हाईट असते तरी पण तुम्हाला ही जी साडी आहे ती शोभून दिसेल तर चला मग जाऊयात सेकंड कलरकडे त्यानंतरची जी साडी आहे ती आहे सुंदरपैकी छान अशा पिस्ता आणि मजेंडा कलरची बॉर्डर जशी माझ्या साडीची मी वेअर केलेल्या साडीची बॉर्डर घातली आहे एक्झॅक्टली त्या टाइपची साडी आहे सगळ्यात मेन म्हणजे साडीचा जो मिडल कलर आहे तो खूप सुंदर आहे तर चला मग आता तुम्हाला साडीचे मी लाईफ बॉर्डर घेऊन सॉरी पदर घेऊन दाखवते की एक्झॅक्टली साडी फुगते का फुगणारच नाही मैत्रिणींनो कारण अतिशय सुंदर असं फॅब्रिक आहे सॉफ्ट सिल्क चला म्हणतात म्हणजे पटकन बॉडीशेप घेणारं अंगाला चापून चुकून बसणार असं सुरेख फॅब्रिक आणि सगळ्यात मेन म्हणजे याची जी स्टाईल आहे ती याच टाईपची स्टाईल आहे अतिशय सुंदर रिच आणि जर तुम्ही या टाईपचं तुमचं लुक केलं तर तुमचं जे लुक आहे ते परफेक्ट ऑफिस वेअर लुक असं येईल त्यानंतर ऑल ओव्हर साडी तुम्हाला या टाइपची आहे परफेक्ट कलेक्शन आहे अतिशय परफेक्ट सुंदर दिसणारी सुरेख दिसणारी अशी साडी जी तुम्हाला उत्तम लुक क्रिएट करून देईल त्यानंतर साडीच्या शेवटी या टाईपचं शिमर लुक देणारं ब्लाउज आहे साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त चौदाशे पन्नास नंबर तिसरी जी साडी आहे ती आहे सुंदरपैकी छान अशा ऑरेंज कलरची बॉर्डर अतिशय सुंदर अशी नाजूक ज्याला आपण डिसेंट ऑरेंज कलर म्हणतो त्या टाईपची बॉर्डर आणि येल्लो कलरची साडी आता हा प्रॉपर टर्मरिक येल्लो कलर आहे का तर ज्या वेळेस आपण एखाद्या फ्रेश हळदीचा रंग बघतो तो, तो जसा रंग येतो त्या टाइपचा त्याचा रंग आहे अतिशय सुंदर या टाईपच बेस्ट असा पदर येईल युनिक अशी साडी आहे ऑल ओवर साडी तुम्हाला या टाईपने भरलेली येईल दिसणारी अशी साडी आहे कारण साडीचे काठ अतिशय उठावदार आहे आणि सगळ्यात मेन मैत्रिणीनो ज्या वेळेसही तुम्ही साड्या घ्यायला जातात त्यावेळेस तुम्ही या टाईपच्या साड्यांचं सा पर्चेसिंग करू शकतात ज्या दिसायला खूप सुंदर आहेत कारण बऱ्याचदा असं होतं की ताई आमच्याकडे हळद भरपूर खेळली जाते आणि त्यामुळे अशी एखादी कमी किमतीतली सुंदर साडी दाखवा तरी मैत्रिणी त्यावेळेस तुमच्यासाठी हे वन ऑफ द बेस्ट असं कलेक्शन राहील कारण या साडीचं ब्लाऊज हेवी आहे ज्या साडीचं ब्लाऊज शिमरुगुक देणार असतं ती साडी अधिक सुरेख दिसते उठावदार दिसते या साडीची प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त चौदाशे पन्नास त्यानंतरची जी साडी आहे ती आहे अतिशय सुंदर अशा छान पैकी शिमर लुक देणारा पिंक कलर आणि त्यानंतर ग्रीन कलर चे काट असणारी सुंदर साडी एकदा मेसेज स्क्रोल करताना एका मैत्रिणीचा मेसेज होता की ताई आम्ही ज्यावेळेस साडी घ्यायला जातो त्यावेळेस नेमकं साडीमध्ये काय बघावं किंवा कशी साडी सिलेक्ट करावी तर सगळ्यात पहिले साडीचे काठ आणि तिचा पदर हा अट्रॅक्टिव्ह असायला हवा त्यातल्या त्यात पदर हा मागे जातो पण काठ हे समोरून दिसतात त्यामुळे नेहमी अशी साडी घ्या जिचे काठ तुम्हाला खूप आवडतील आणि आजची जी साडी आहे ही एक्झॅक्टली तशी आहे सुंदर काठांची उत्तम दिसणारी नाजूक लिख देणारी शिमरची साडी आणि अतिशय बेस्ट असं कलेक्शन आहे समर साठी फक्त चौदाशे पन्नास या साडीची प्राइस आहे आणि बघा अतिशय सुंदर या साडीचा फ्लो येईल फक्त वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी साडीची प्राइस येऊन साडीचं जे ब्लाउज आहे ते अधिक उठावदार आहे सुरेख आहे प्राइस आहे चौदाशे पन्नास त्यानंतरची जी साडी आहे ती आहे सुंदरपैकी अशी पीच कलरची जसे तुम्हाला की तुम्हाला मी म्हटले की आजच्या ब्लॉग मध्ये मी असं कलेक्शन दाखवणार आहे ज्या महिलांना रोज उठून बाहेर जावं लागतं बेस्ट कलेक्शन आहे तर रंग अतिशय सुंदर आहे सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला एक सांगू का आजच्या साडीमधले कॉन्ट्रास्ट मला सगळे आवडले कारण युनिक काहीतरी वाटत साडीचा सा तोच तोच रंग तेच तेच कॉन्ट्रास्ट बघितले की तुम्ही कितीही भारीतली किंवा कितीही युनिक किंवा कितीही कॉस्टली साडी ह्या असं होतं ना की ते कॉमन पॅटर्न वाटतं पण या साडीमध्ये पॅटर्न्स खूप डिफरंट आहे जसं की ही साडी पीच आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन अल्टीमेट असं कॉम्बिनेशन सुंदर असं कॉम्बिनेशन साडीची प्राइस अतिशय कमी येऊन संपूर्णपणे वेल आहेत ऑल ओव्हर साडीवर साडीचे शेवटी ब्लाऊज येईल चौदाशे पन्नासाची ची प्राईस आहे तर मैत्रिणी न जशा साड्या तुम्हाला आवडल्या त्याची आजची ज्वेलरी ही तुम्हाला नक्कीच आवडेल असं मला वाटतं कारण आजच्या साड्यांवर शोभेल साजेल नाजूक दिसेल आणि उठून येईल जर तुम्ही ऑफिस साठी बेस्ट असं काहीतरी शोधताय कारण लुक्स असतं की नेमकं मला कळत नाही की मी कसं लुक घ्यावं किंवा कशा साड्यांवर मी कशी ज्वेलरी घ्यावी तर त्यासाठी आजची जी ज्वेलरी आहे ते देखील खास आहे सगळ्यात मेन म्हणजे आजच्या ज्वेलरीमध्ये रुबी स्टोनचा यूज करण्यात आलेला आहे रुबी स्टोन ही अशी ज्वेलरी आहे की जी तुम्ही प्रत्येक साडीवर कॅरी करू शकता आणि ती दिसताना खूप डिसेंट स्टायलिश बट वन ऑफ द बेस्ट असं कलेक्शन देते आणि लुक तुमचं अतिशय हायर हायर आणि हायर स्टेजवर नेऊन पोहोचवते तर त्यामध्ये सगळ्यात मेन जे आहे ते म्हणजे एअरिंग जे मी रुबी स्टोन इयरिंग घातले आहे आणि त्याच्यानंतर मी ब्रासलेट ब्रासलेट पण मी रुबीचं घातलं आहे बऱ्याच वेळेस तुम्ही एखाद्या रिल्समध्ये रील्समध्ये खूप कमी पण मोठ्या मोठ्या मूवीमध्ये किंवा मग मराठी सिरियल्समध्ये ज्या महिला कामाला जातात त्यांच्या हातामध्ये या टाईपचं तुम्ही ब्रासलेट बघितलं असेल जे सध्या खूप जास्त ट्रेंडिंग जात आहे डायमंड प्लस रुबीचं हे ब्रेसलेट आहे ज्याची प्राइस तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त सिक्स फिफ्टी अतिशय उठावदार दिसणार सुंदर दिसणार आणि याचा लॉक देखील नाजूक आहे म्हणजे या टाईपचं लॉक आहे मी तुम्हाला इथे ओपन करून दाखवते या टाईपचं लॉक आहे म्हणजे अतिशय इझी टू कॅरी आहे असं अजिबात नाहीये की हे जे आहे ते तुम्हाला कॅरी करायला कसं होईल अतिशय इझिली ते निघेल आणि तुम्ही या टाइपने ते घालू शकतात सुंदर आहे बेस्ट आहे आणि नाजूक असं आहे त्यानंतर जाऊयात आपण आजच्या एअरिंगकडे आजची जी इयरिंग आहे ती अतिशय बेस्ट आहे रुबी स्टोन इयर आहे आणि या इअरिंग्सची जी प्राइस आहे ती तुम्ही चक्क ऐकून थक्क व्हाल की इतक्या कमी किमतीमध्ये रुबी स्टोनची एअरिंग आणि याची गॅरंटी पण आहे जर तुम्ही याला रोज वापरलं आणि जरी तुम्ही त्याला आल्यावर प्रॉपर काढून ठेवलं पाणी नाही लावलं तर अगदी एक दीड वर्ष ते आरामात जाऊ शकतात आणि याची प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त थ्री फिफ्टी तुम्ही जवळून बघा किती सुंदर आहे आणि बेस्ट असं आहे त्यानंतर आता हा हार आता हा नेकलेस असा आहे की ओल्ड स्टाईल मधला नेकलेस आहे जो की दिसताना सुरेख दिसतो आहे मल्टी कलर मध्ये आहे आणि याची प्राइस आहे फक्त साडेतीनशे थ्री फिफ्टी याची प्राइस आहे वन ऑफ द बेस्ट असं कलेक्शन आहे माझ्या सप्तशृंगी मधलं कमी किमतीतली उत्तम ज्वेलरी तुमच्यापर्यंत पोहोचावी असा माझा हेतू होता साडी मागवायची कशी कॅश ऑन डिलिव्हरी साडी घरी आल्यावर मॅम पैसे दिले तर चालतील का तर आय एम सो सॉरी अशी सुविधा माझ्याकडे उपलब्ध नाहीये तुम्हाला साडी मागवायची असेल तर तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकता जी पे फोन पे ऑल टाइप्स ऑफ ऑनलाईन जी प्रोसेस आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे आणि जर तुम्हाला साडी बघायची असेल तर फोटोज मी पाठवू शकत नाही कारण दर नवीन मिनिटाला एक नवीन कस्टमर नवीन गावातून जोडला जात असतो त्यामुळे प्रत्येकाला फोटोज पाठवणं पॉसिबल होत नाही तुम्हाला जेव्हा ही साडी घ्यायची असेल व्हिडिओ कॉल टायमिंग आहे व्हिडिओवर कनेक्ट मला हे कळत नाही की व्हिडिओवर कनेक्ट होणं तुम्हाला इतकं मोठं का वाटतं की आता आम्ही कसं कनेक्ट व्हायचं आणि मग काही काही ना हा देखील प्रश्न असतो की मग असं असेल का की व्हिडिओवर कनेक्ट झाला म्हणजे साडी घ्यावी लागते अजिबात नाही तुम्ही एखाद्या दुकानात गेले तर हे नाही नाहीये की तुम्हाला तिथून काही घ्यावंच लागेल पण ऍटलिस्ट जाणं हे तुमच्यावर डिपेंड आहे तसंच व्हिडिओ कॉलचं आहे मुंबई पुणे हैदराबाद लातूर इकडनं तुम्ही माझ्याकडे येऊ काही शकत नाही मग कलेक्शन दाखवणार कसं तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे व्हिडिओ कॉलचं म्हणून आम्ही तुम्हाला म्हणतो की प्लीज व्हिडिओ कॉलवर कनेक्ट व्हा सो व्हिडिओ कॉलवर कनेक्ट झाल्यावर एक काय दहा व्हेरायटी दाखवून देऊ आवडलं तर घ्या नाही आवडलं तर काही प्रॉब्लेम नाही आणि एक आहे की सीओडी अवेलेबल नाही आहे त्यामुळे कनेक्ट होण्याच्या अगदी क्लिअर मी सांगते की सीओडी इज नॉट अवेलेबल तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करा तुमची साडी बुक करा साडीची ज्वेलरीची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी माझी आणि त्यातल्या त्यात आजचा जो दिवस आहे तो माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे कारण आज जवळजवळ चाळीस हजारापेक्षा जास्त मोठी फॅमिली निर्माण झालेली आहे आणि लवकरच एक छान गोष्ट तुमच्यासोबत मी घेऊन येणार आहे सो कुठेही नका जाऊ स्टेट भेटत ना नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बबाय बाय टेक थँक्यू सो मच